नमस्कार, मी श्रुती मराठे. महाराष्ट्रातील क्रिकेट पंढरी म्हणून ओळखली जाणारी खराडी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी मी येते तुम्हाला सगळ्यांना भेटायला 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता खराडी आयटी टावर मैदानावर, चंदननगर, खराडी. या स्पर्धेचे आयोजक आहेत पप्पू शेठ गरुड चिटणीस, भाजपा पुणे शहर, युवा नेते सोमनाथ नारायण पठारे आणि स्वप्निल कानिफनाथ पठारे. आणि हा इव्हेंट मॅनेज केला आहे धनलक्ष्मी इव्हेंट्स यांनी. तर भेटूया आपण 29 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता खराडीमध्ये. पप्पूदादा गरुड यांच्या विनंतीला मान देऊन मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक जबरदस्त सामना आता इथे बघणार आहोत. सकाळपासून ज्या खेळाडूंनी सातत्य दाखवलं, आपल्या खेळामध्ये सफाईदारपणा दाखवला आणि 2 मॅचेस जिंकून आता उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीमध्ये हे 2 संघ एकमेकांच्या समोर उभे आहेत. अर्थातच हजरत इलेवन एरवडा विरुद्ध रजपुताना मध्य प्रदेश, या 2 संघामध्ये होणारे घमासान 4 षटकांचा सामना. एका षटकासाठी पॉवर प्ले, 4 षटकांत 4 गोलंदाजांचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. तर चला जाऊया मैदानामध्ये. हजरत एरवडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येवाना दाखल झालेली आहे. सलामीची जोडी अर्थातच आसिफ तांबोळी स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईक एंडला. सौरभ दळवी, आसिफ तांबोळी ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. दोन्ही संघ जरा 12th मॅन इथे पाठवा, 12th मॅन इथे पाठवा. जवळपास 100-125 यार्डचं अंतर आहे आणि एकदम खेळाडू रोजच्या असतात, मैत्रीचे संबंध असतात, पण तरी सुद्धा कदाचित ओळख पोहोचत नाही आणि मग आम्ही विचारतो इकडे तिकडे, अरे हा कोण आहे, तो कोण आहे, तुम्ही ओळखता का वगैरे वगैरे असं होतं. मग खेळाडूला पण तिकडे समजतं की समालोचकांनी आपल्याला ओळखलं नाही आहे. तर ती गोष्ट थोडीशी आमच्यासाठी कठीण असते कारण रोज एकमेकांच्या समोर असूनही आम्ही ओळखू शकत का नाही असा फलंदाजाला प्रश्न पडू शकतो. तर असं काही होऊ नये याच्यासाठी मी विनंती करतो की 12th मॅन इथे पाठवा. असे शेखचा पहिला चेंडू हवेमध्ये आहे आणि तिथे झेल टिपला जाईल. सौरभ दळवी व्हेरी फास्ट बॉल कॉट बिहाइंड, पहिला धक्का, 1 गडी बाद 0. नवीन फलंदाज चेतन काळंगे. सौरभ दळवी या सामन्यामध्ये खातंही खोलू शकलेलं नाही. व्हेरी फर्स्ट बॉल, सामन्याच्या अगदी पहिल्या बॉलवरती शून्यावरती बाद होऊन परततोय. आसिफ शेख, मोठा अनुभव, वेगवेगळ्या लेवलचं क्रिकेट खेळण्याचा या खेळाडूंना निश्चित प्रकारे मिळतोय. गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं महाराष्ट्राच्या बाहेर देखील आणि भारताच्या बाहेर देखील त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. त्याचा एक फायदा होतो की तुमची कॉन्फिडन्स लेवल, गुणवत्ता अशी कमी नसते किंवा ती मोजता येत नसले, पण कॉन्फिडन्स लेवल तुमची उच्च दर्जाची असणं कोणत्याही खेळामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गाववाईज क्रिकेट खेळता, तुमच्या गावाच्या संघाकडून खेळता आणि त्याच्यानंतर तुमची निवड जर तालुक्याच्या संघामध्ये होत असेल तर कदाचित तुम्ही गावासाठी खूप स्ट्रॉंग खेळाडू असाल, पण ती कॉन्फिडन्स लेवल जी गावात खेळताना असते ती तालुक्यात खेळताना असेलच असं नाही, किंवा तिथे जाऊन तुम्ही लगेच तो दर्जा घेऊ शकत नाही. त्यासाठी तिथे काही काळ खेळावं लागतं आणि आज जी टीम आपल्या दोन्ही टीम तशा पाहिल्या तर खूप मोठा अनुभव दोघांकडे आहे. अनेक वर्ष सातत्याने आम्ही एकमेकांना बघतोय, एकमेकांच्या समोर खेळताना, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळताना, बक्षिसं जिंकतानाही बघतोय. त्यामुळे आज या मॅचला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आज दोघांनाही सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यामुळंच, आणि क्रिकेट असा खेळ आहे की काय घडतं हे आपण सांगू शकत नाही. पुन्हा आकाशामध्ये चेंडू यावेळेस क्षेत्रशक पोहोचेल का? कुणाल खोड निश्चित चेंडू पर्यंत पोहोचतोय, 1 टप्पा घेत अडवतोय. 2 धावा असे तांबोळीला मिळतील आणि धाव फलकाला सुरुवात होईल. 3 धावा इथे आपण बघू शकतो 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
हजरत इलेवन एरवडा संघ 3 धावसंख्येवरती पोहोचलेले आहेत. अनेक धक्कादायक निकाल आपण निश्चित या वर्ल्ड कपमध्ये बघितलेले. नेदरलँडला, साऊथ आफ्रिकेला नेदरलँडकडून पराभूत व्हावं लागलं, तर इंग्लंड आणि पाकिस्तानला बांगलादेश अफगाणिस्तानकडून पराभूत व्हावं लागलं. आणि आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात की इंग्लंड विरुद्ध श्रीलंका अशी मॅच आहे. तर 156 वरती इंग्लंड ऑल आऊट झालेत. मागचा वर्ल्ड कप जिंकलेला संघ या वर्षी मला वाटतं ही मॅच संपल्यानंतर तो तळालाच असेल, तर अशी परिस्थिती आहे. त्यामुळं असं काय, क्रिकेटमध्ये कोणीच सम्राट नसतो, कोणीच जहागिरी क्रिकेटमध्ये कधीच कोणाची नसते. हो, चेतन काळंगेसाठी स्लोवर वन होता आणि तो पूर्ण फसलेला. एकदा 22 लेग 22 मिळू शकते की बॅटचे आहे याचं निश्चित आपण चर्चा करू शकतो, मात्र बॅटवरती चेंडू पहिल्यांदा आदळला. तर या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेच्या मंचाची शोभा ज्यांच्या आगमनामध्ये वाढते, उद्योजक सागरजी पांडे यांचं आगमन इथे झालेलं आहे. भाजपा पुणे शहर चिटणीस, पप्पूदादा गरुड आणि चंदननगर वॉरियर्सच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. आणि या ठिकाणी सागरजी पांडे यांचा सन्मान लगेच होतोय. युवा नेते प्रदीपदादा पठारे यांना विनंती, त्याचबरोबर पप्पूदादा गरुड यांना विनंती, आपण सागरजी पांडे यांना सन्मानित करा. चला, मैदानामध्ये पहिले षटक संपलेले, 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात आहे एका बाजून आपण बघू शकतो. टीम रजपुताना मध्य प्रदेश संघाची स्थिती मजबूत आहे पहिल्या षटकामध्ये. आसिफ शेखची अत्यंत धारदार गोलंदाजी बघितली. बॉलिंग युनिट मजबूत आहे. विशाल निघोटचा समावेश आज संघामध्ये दिसतोय. आसिफ शेख देखील चांगला गोलंदाज आहे. आज पंकज पटेल, देवासा मध्य प्रदेशचा हा खेळाडू, त्याने देखील आज पुण्यामध्ये प्रभावी कामगिरी केलेली. इथे अत्यंत सुंदर गोलंदाजी. 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. विशाल निघोट गोलंदाजीसाठी आपण बघणार आहोत. दोन्ही संघ तसे पुणेकरच आहेत, मात्र पुण्याच्या एका संघाला मध्य प्रदेशकडून या ठिकाणी स्पॉन्सरशिप मिळालेली आहे आणि त्यामुळंच रजपुताना मध्य प्रदेश ही टीम आपण मैदानामध्ये बघतोय. तर पाहायचंय दूरवरून संघनायक तिथे पोहोचतोय. 2 धावा मात्र प्राप्त होणार आहेत. मोस्ट ऑफ कॅप्टन कुठे क्षेत्ररक्षण करत असतो, मिड ऑफ, मिड ऑन किंवा स्लीपमध्ये, इथे ह्या पोझिशन असतात. कारण गोलंदाजाला काही महत्त्वाच्या सूचना असतील तर पटकन देता येतात. इथे बघा कॅप्टन कुठे आहे, डीप स्क्वेअर लेगला, जिथे गरज आहे तिथे. आणि सगळी सूत्र बबलू पाटील एस्टांच्या पाठीमागून आलं होतं, हे महत्त्वाचं आहे. मागच्या काही सामन्यांमध्ये आम्ही कृष्णा सातपुतेला बघितलं होतं एसटी रक्षण करताना, विशेष म्हणजे कमर्शियल टुर्नामेंटमध्ये देखील कृष्णा सातपुतेची तीच पोझिशन आम्ही पाहिलेली आहे. पण या मॅचमध्ये काय खास आहे की बबलू पाटील एस्टांच्या पाठीमागे आलेला आहे. ज्यावेळेस बबलू पाटील, म्हणजे तुम्ही बघताय की कुठलाही विकेट किपर असेल की तो सतत आवाज देत असतो, त्याची सतत हालचाल सुरू असते. तो क्षेत्ररक्षकांना मोटिवेट करत असतो, गोलंदाजाला मोटिवेट करत असतो आणि परत फलंदाजासाठी काही स्लेजिंग पण करत असतो. पार्थिव पटेलने सुद्धा एकदा स्टीवॉल असंच करून टाकलं. तो म्हणाला, अरे मी ज्यावेळेस डेब्यू केला तो त्यावेळेस तुझा जन्म सुद्धा झाला नव्हता. पण विकेट किपरची भूमिका तीच असते की त्याने सतत बोललं पाहिजे. नो बॉल. इथे 1 धाव अतिरिक्त मिळू शकते. धावफलकावरती पुढे जायचे. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा संघ ज्यावेळेस खेळत होता, ऋषभ पंत त्यावेळेस यष्टीरक्षणाची भूमिका आणि खूप चांगला खेळला तो. 1 सेंचुरी पण त्याने फटकावली होती. आणि ज्यावेळेस पोस्ट मॅच पार्टीमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आले होते आणि त्यांनी ऋषभ पंतचं स्लेजिंग ऐकलं होतं, खास करून त्याला बोलून घेतलं, त्याच्याजवळ त्याच्याशी चर्चा पण केली आणि मिश्किल टिप्पणीसुद्धा केली ऋषभ पंतवरती. तर विकेट किपर हा तसंच असतो. तुम्हाला वाटत असेल की महेंद्रसिंह धोनीने कधी स्लेज केलं नसेल किंवा आपल्या खेळाडूंना कधी काय बोलला नसेल तो, पण अनेक वेळा माईकमध्ये बऱ्याचशा गोष्टी कैद झालेल्या आहेत.
चार षटकांचीच मॅच आहे, त्यामुळे तिकडे फोकस केला तर मॅचचा फोकस हटेल. असिप तांबोळ इथे बाद झालेला आहे. धाव फलकावरती 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये विशाल निगोटनं देखील यश मिळवलेलं आहे. सकाळपासून मी बघत होतो विशाल निगोट थोडासा स्ट्रगल करत होता, म्हणजे लाईन लेंथला तो तितका परफेक्ट दिसत नव्हता. मला काही मोठे फटके देखील त्याच्या गोलंदाजीवरती आले, पण जशी जशी महत्वाची मॅच आहे, तुम्ही बघाल की उपांत्यपूर्व फेरीची मॅच अत्यंत महत्वाची मॅच आहे. इथे विशाल निगोटनं आपला वर्चस्मा किंवा करिश्मा दाखवला असं मी म्हणेल. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील. केवळ अद्यापपर्यंत त्याने 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 बळीसुद्धा मिळवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही बघितलं होतं बिलो 6, आम्ही 10 धावांचं षटक म्हटलं तर चांगलं म्हणतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, पण इथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. दोन्ही गोलंदाजांनी प्रचंड चेंगट गोलंदाजी केलेली आहे. आसिफ शेख आणि विशाल निगोट 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, आणि शफिक शेख बरोबर चेतन काळंगे, इंदापूर आणि बारामती ही जोडी आता मैदानामध्ये आहे. हजरत इलेव्हन एरवडा संघासाठी शेवटचे 2 षटक आणि काही चेंडू शिल्लक आहेत, आणि या दोन्ही मोठ्या खेळाडूंना त्यांचा मोठा खेळ दाखवावा लागेल. वा, सुंदर फटका, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. गुणवत्तेच्या बाबतीमध्ये, आपल्या खेळाच्या बाबतीमध्ये किंवा दर्जाच्या बाबतीमध्ये चेतन काळंगे, शफिक शेख आणि रजपुताना मध्य प्रदेश या संघातले सगळे खेळाडू कोणीही कमी नाही आहे, कोणीही कमी नाही. खूप अनुभव आहे, खूप मोठा खेळ खेळलेला आहे, खूप काळ आपापल्या तालुक्याचं नेतृत्व दोन्ही खेळाडूंनी केलेलं आहे, आणि त्यामुळं इथे खरं तर त्यांच्या अनुभवाचं कसोटी लागणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. रजपुताना मध्य प्रदेश विरुद्ध हजरत इलेव्हन एरवडा संघ पोहोचलाय 10 धावसंख्येवरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटची 2 षटकं शिल्लक आहे. पंकज पटेल गोलंदाजी मार्गवर. आणि इथे शफिक बाद एक असतो बघा, पंकज पटेलचा समावेश या टीममध्ये होतोय. कारण काय असतं की बऱ्याचशा गोलंदाजांचा अभ्यास असतो, आणि एखादा नवीन गोलंदाज जर टीममध्ये असेल तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो. त्याला रीड केलेलं नसतं, त्याची गोलंदाजी माहीत नसते. तुम्ही बघाल आज दिवसभराच्या सत्रामध्ये पंकज पटेलनं प्रत्येक षटक चांगलं टाकलेलं आहे. त्याच्या समोर कॉन्फिडंटली फलंदाजी करणारा कोणी फलंदाज आज दिसला. आज खरं दिग्गज होते, म्हणजे 8 संघांमध्ये खूप दिग्गज खेळाडू आले होते, पण पंकज पटेल सगळ्यांना नवीन होता. आणि त्याचं हे जे कार्ड आहे, हे कार्ड आज जबरदस्त चाललेलं आहे. ज्या हेतूनं बबलू पाटीलनं पंकज पटेलला संघात ठेवलंय, मला वाटतं तो हेतू आज पूर्ण सक्सेस झालेला आहे. प्रत्येक मॅचमध्ये सक्सेस झालेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा गेल्यानंतर पंकज पटेलने धावा थांबवलेल्या आहेत, आणि तिथून पुढे सामन्यात आणलेला आहे रजपुताना मध्य प्रदेशला. तर हे काही कार्ड अशी चालवायचे असतात, आणि कार्ड कसं चालवायचं हे बबलू पाटीलला खूप चांगलं माहिती आहे. वा, कमालीची गोलंदाजी इथे पंकज पटेलकडून 10 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही मजा असते, म्हणजे तुम्हाला मॅच जिंकायचं असेल, तुम्ही केवळ तुमच्या ताकदीने, तुमच्या खेळानं, तुमच्या विद्वत्तेनं, तुमच्या प्रतिभेनं नाही जिंकू शकत. तिथे डावपेच हे महत्त्वाचे असतात, आणि मला वाटतं आजचा जो डाव पंकज पटेलच्या माध्यमातून बबलू पाटीलने टाकला आहे, हा प्रत्येक वेळेस डाव सक्सेस झालेला आहे. वाईड चेंडू असावा काय, मात्र 1 धाव तर पूर्ण आहे. 2 धावा इथून मिळणार आहेत. धाव फलकावरती आपण बघू शकतो 12 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा आहेत. अनेक नवीन गोलंदाजांनी भरपूर प्रभावित केलं. मध्यंतरी आपण मलिंगा बघितला होता, मलिंगाने सुद्धा देवरोडला असाच सैदोस घातला होता. आशिष आगरकरनं सुद्धा खराडी चषकमध्येच कमालीची कामगिरी केली होती. मात्र चौकार इथे मिळेल 4 धावा. चौकाराबरोबरच धाव फलकावरती 16 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. मात्र मी बघितलंय गेल्या वर्षीच, मला वाटतंय की आगरकर तितकासा प्रभावी ठरला नव्हता. वाह वाह, इथे हवेमध्ये चेंडू आणि सचिन बर्गे देर
सहा धावा मिळतील. यस, चार तिकडे अंपायर, अंपायरला करा तिकडे. बघा, चार धावा आहेत निश्चित. तुम्ही सचिन बर्गेवरती विश्वास ठेवू शकता डोळे झाकून. जेन्युन खेळाडू आहेत, जे खेळाडू टिकलेले आहेत ना 20 वर्ष क्रिकेटमध्ये, जे टिकलेले आहेत ना, ते खोटेपणा कधीच करू शकत नाही. वाह वाह वाह, आज शफीकनं कमाल केली. मात्र तिथे कृष्णा इज देर. यस, कृष्णा सातपुतेनं टिपला झेल आणि इथे चेतन काळंगे बाद. धावफलकावरती एकदा नजर टाकू आपण. 3 फलंदाज बाद होत असताना, मला 4 फलंदाज बाद झाले असतील आणि धावफलकावरती धावा आहेत. त्या किती आहेत? 20 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 4 गडी बाद 20 या स्थितीमध्ये हजरत 11 एरवडा संघ आपण बघतोय. चेतन काळंगे इथे होणार आहे बाद. नवीन फलंदाज आकाश काळे. नवीन फलंदाज आकाश काळेला आपण इथे बघू शकतो आणि पंकज पटेलची गोलंदाजी इथे सुरूच राहील. मला वाटतं 2 यश पंकज पटेलला या षटकामध्ये मिळालेले असावेत, आहेत मिळालेले आहेत. खूप चांगले गोल, 2 चौकार जरूर आले या षटकामध्ये. एकूण 10 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत आत्तापर्यंत आणि 2 फलंदाजांना बाद केलेला आहे पंकज पटेल. ओ हो हो, इथे आकाश काळे शून्यावर, याच बरोबर 3 गडी बाद केलेत पंकज पटेलनं. षटक संपलाय आणि या बरोबरच धावफलकावरती 20 धावा. 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हजरत 11 एरवडा. उपांत्यपूर्व फेरीची लढत आहे. आज मोठे अडथळे हजरत 11 नं पार केलेले आहेत. हा अडथळा मान्य थोडा कठीण आहे, मात्र आज जबाबदारीने खेळ होणं गरजेचं आहे. आपण बघितलं तर अफगाणिस्तानने 274 धावा म्हणजे फार मोठा होता खरं तर पल्ला, पण 2 विकेट गमावूनच त्यांनी पार केला. जी कन्सिस्टन्सी दाखवली त्यांच्या सगळ्या खेळाडूंनी, निश्चित एखाद्या चांगल्या मातब्बर टीम बरोबर खेळायचं म्हटलं की तुम्हाला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करावा लागतो तर विजय मिळू शकतो. गोलंदाज धनंजय बिताडे. नजीर शेख हा खेळाडू मला वाटतं उत्तर प्रदेश की मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश वरून आलेला आहे. मात्र तो आज अंतिम 11 मध्ये आपल्याला बघायला मिळाला नाही या संघामध्ये. तर या सामन्यामध्ये आय थिंक तो खेळतोय, पण गोलंदाजीला त्याला आणलेलं नाही आहे. तर भन्नाट वेग आहे नजीर शेखची गोलंदाजी, आम्ही अनेक स्पर्धांमध्ये बघितली. तो खरं तर पुण्यातच भोसरीतच स्थायिक आहे. त्यामुळं असे खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे खेळ आहे, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, अशा खेळाडूंना निश्चित कोणताही संघ त्यांच्या संघात जागा देतो. आणि मग शहर, नवीन शहरामध्ये येऊन ते स्थायिक देखील होऊ शकतात खेळासाठी. हवेमध्ये चेंडू आणि टिपला झेल, याबरोबर 6वा धक्का देखील इथे मिळेल. नजीर शेखनंच घेतला झेल, ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो की जो उत्तर प्रदेशचा आहे. पण उत्तर प्रदेशचा म्हणता येणार नाही आता त्याला, त्याला पुणेकर. मला वाटतंय की मागच्या 2 वर्ष तो पुण्यातच आहे, तर मराठी भाषा देखील त्याला कधी चांगल्या प्रकारे अवगत असावी. हडपसरला तो राहतोय आणि त्यामुळंच एक चांगला खेळाडू पुण्यात पुन्हा एकदा आलेला आहे. विशेष म्हणजे कृष्णा सातपुते 2004 पुण्यात आला होता, सोलापूरवरून, कुर्डुवाडीवरून. आता तो पुणेकर झालेला आहे. म्हणजे त्याचा पासपोर्ट बघितला किंवा इतर कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही बघितलं तर तो अस्सल पुणेरी आहे, अस्सल पुणेकर आहे. किंवा जगभरात त्याला पुणेकर म्हणूनच ओळखलं जातं आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे, आम्हालाही अभिमान आहे की आमचा पुण्याचा खेळाडू आज जगभर खेळतोय. आणि असेच काही चांगले खेळाडू पुण्यात येऊन इथे स्थायिक होत आहेत. कृष्णाच्या पाठीमागे तसे फॅन्स मोठे असतात. फॅन्सची खूप मोठी यादी आहे कृष्णाच्या. मी बघितलं की कृष्णाचा एखादा व्हिडिओ आला की लगेच लाखो लोकांचे व्ह्यूअर्स तिथे पडतात. बावीस धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. आय एम व्हेरी सॉरी कृष्णा. कसं आहे आता ही चर्चा मी नाही करत आहे, इथं चर्चा सगळीकडे सुरू आहे. म्हणजे एकदम ऑल ओव्हर ग्राउंड वरती
अगदी तिकडच्या स्टँडवरून सुद्धा मी ऐकलं लोकांची चर्चा आणि म्हणून तो अभावितपणे बोलून गेलो मी. धावफलकावरती आहेत 22 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघा शेवटच्या षटकामध्ये मॅच कडे आलेलो आहे. काही गोष्टी अशा मिश्किल घडतात की त्यामुळे फोकस आपोआप हटला जातो, पण तेही गरजेचं आहे. चला मॅच कडे जाऊ आपण पुन्हा एकदा. धनंजय बिनताडेचा चेंडू आणि यस वंडरफुल शॉट. गॅप तिथे मिळतोय आणि मिळत आहेत 4 धावा. हजरत इलेव्हन एरवडा संघाचा थोडीशी नवसंजीवनी मिळेल या चौकाराबरोबरच आणि धावफलक पोहोचेल तो 26 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू या डावातला आहे. हे बघा, मी हजरत इलेव्हन एरवडा संघाला विनंती करेल की फलंदाज बाहेर यायची वाट बघू नका. आपण शेवटचा बॉल टाकून झाला तो डेड झाला की लगेच सगळ्यांनी ग्राउंडमध्ये चला. थोडंसं तोपर्यंत बॉल टाकेपर्यंत वॉर्मअप देखील करा, उशीर करू नका. फील्ड सेटिंग लगेच करा. विदिन अ मिनिट मॅच सुरू झाली पाहिजे पुढची इनिंग. वाईड चेंडू, 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे. 27 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू इथे मैदानामध्ये आहे आणि याबरोबरच आपण पुढे जाऊया. शेवटचा चेंडू या डावातला. चिराग नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि अभि भांगे स्ट्राईक एंडला आहे. अभिचा मोठा फटका आणि तिथे नजीर पुन्हा एकदा चेंडू खाली. सुंदर झेल नजीर कडून आणि याबरोबरच 28 या सामन्यातले 3रा झेल. नजीर शेखनं 3 झेल टिपलेले, त्याला बॉलिंगला संधी मिळाली नाही, मात्र 3 कॅच त्याने पकडलेले आहेत आणि आपल्या उपस्थितीची दखल घ्यायला लावली प्रेक्षकांना असं म्हणू शकतो आपण. तर जाऊया मैदानामध्ये जिथे 27 धावा धावफलकावरती आल्यात. 28 धावांची आवश्यकता आहे. 28 ऑन बोर्ड 8 गड्यांच्या मोबदल्या, 28 रिक्वायर्ड टू विन. 27 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि मी हजरत भाई इलेव्हन एरवडा संघाचं कौतुक करतो. मी त्यांना सूचना दिली होती की तुम्ही लगेच या आणि ते ती टीम लगेच आतमध्ये आलेली आहे. आता अंधारात फलंदाजी नको असेल तर मला वाटतंय बाकीचे क्षेत्ररक्षक बाहेर येण्याच्या अगोदर ओपनर्सने चला मैदानामध्ये, म्हणजे लवकर मॅच सुरू होईल. आणि 28 धावा आहेत, स्कोअर तसा कमी आहे परंतु सूर्य अस्ताला गेलेला आहे, त्यामुळं अशा कंडिशन्स काही विचित्र चित्रविचित्र तयार होतात आणि मग मॅचमध्ये रंगत तयार होते. ही मॅच तशीच आहे, कारण एका बाजूनं स्कोअर कमी असला तरीसुद्धा हजरत भाई इलेव्हन एरवडा संघ हा बर्फाचा गोळा नाही, लेचा पेचा तर निश्चित नाही आहे, हत्यार खाली ठेवणारा तो संघ नाही आहे, लढणारा संघ आहे, त्यामुळं लढाई सुरूच राहणार आहे. आपण मात्र आनंद घेऊ पुढची इनिंग आणि प्रवीण गायकवाड सर, थँक्यू. धन्यवाद नरे डोमे सर. राजपूतना 11 मध्य प्रदेश आता ताबडतोब आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. हजरत 11 एरवडा पुणे संघ आता आपल्याला करताना पाहायला मिळेल शतरक्षण आणि या 24 चेंडूमध्ये जे टार्गेट आहे 28 धावांचं लक्ष नक्कीच आपण पाहतो आहे. कृष्णा सातपुते आणि पप्पू तोडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित, कालचा दिवस नक्कीच आपण पाहिला. मंगेशदादा पायगुडे 11 पुणे टीमनं नक्कीच गाजवला, तर आजचा दिवस कुणाच्या नावावरती हे मात्र पाहायचंय. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करू. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, क्रिकेट रसिकांनी उद्या देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचंय. उद्या अभिराज 11 बुलढाणा, झेफन 11 कोंडवा पुणे, गणेश माने क्रिकेट क्लब सिंहगड पुणे, श्रीतेज 11 डॉल्फिन चरोली पुणे, निलेशदादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी,
हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, जागृती इलेवन डोंबिवली, समर इलेवन पुणे या टीम्स उद्या खरेदी चषकात उतरणार आहेत। त्यामुळे क्रिकेट रसिकांनी उद्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे। मॅच चालू होते। कृष्णासाठी टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय, परफेक्ट गॅप आहे, शतरक्षक चेंडूचा करतोय पाठलाग, चेंडू जातोय सीमा पार, चौकार वसूल केलाय पहिल्या चेंडूवरती 4 रन। स्कोर कार्ड वरती 4 धावा नक्कीच लागताना पाहायला मिळत आहेत। शफीक शेख दिवसभराच्या सत्रात जबरदस्त परफॉर्मन्स नक्कीच शफीक शेखचा राहिलेला आहे। एका मॅच मध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम देखील नक्कीच जो केलाय आपल्या स्पेल मध्ये। शफीक गोलंदाजी मार्क वरती आहे, आपण पाहतोय सिंगल घेतली गेली आहे दुसऱ्या धावेसाठी, नक्कीच प्रयत्न केला जाईन, याच बरोबर यष्ट्या उडवल्यात, तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय थर्ड अंपायर। कृष्णा मात्र नक्कीच पॅव्हिलियनच्या दिशेनं चालत आलाय, निश्चित निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, काय निर्णय येतोय ते मात्र पाहायचंय। अगोदरच्या सामन्यात 58 धावांची केलेली खेळी, विकेट कृष्णाबाद, या अगोदरच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती, मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला होता, परंतु या सामन्यात धावबादची शिकार ठरलाय कृष्णा सातपुते। बबलू पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांच्या चंदन नगर वॉरियर्स आणि सन्माननीय पप्पू शेट गरुड चिटणीस भाजपा पुणे शहर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत। लाईव्ह बरोबर नक्की जोडले गेलेले प्रेक्षक त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो। शफीक शेख दिवसभराच्या सत्रात अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स या गोलंदाजानं मात्र मैदानावरती केलाय, पाहायचंय यानंतर शफीकची कामगिरी कशा प्रकारे नक्की जी राहते। कृष्णा मात्र धावबादच्या स्वरूपात बाद झालाय। बबलू पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, एक स्फोटक, एक आक्रमक फलंदाज म्हणून नक्कीच ओळख आहे बबलू पाटीलची। स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच पोहोचताना पाहायला मिळतोय। 22-23 सामन्याचं समीकरण, बॅटची कडा पुन्हा एकदा घेतलीये, वेगवान सिंगल, एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली गेली आहे। स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 6 वरती, षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू असताना फलंदाजांची फार मोठी फळी नक्की समाविष्ट आहे। राजपूतना 11 मध्य प्रदेश टीम मध्ये 21-22 सामन्याचं समीकरण नक्कीच आपण पाहतोय। 21 चेंडू 22 धावा सामन्याचं समीकरण, गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती तयार होताना जो पाहायला मिळतोय। पप्पू तोडकर ऑन स्ट्राईक, याच बरोबर हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती, चेंडू सीमारेषेच्या अगदी आतमध्येच कलेक्शन नक्कीच जे केले गेले। शांतपणे वातावरण नक्कीच आपण पाहतोय। 9 धावा स्कोर कार्ड वरती आहे, स्कोर बनणं खूप गरजेचं होतं। सर्वप्रथम फलंदाजी करत असताना हजरत 11 एरवडा टीम मात्र नक्की जी खेळली आहे 19 धावा जिंकण्यासाठी आवश्यक। आणि या दरम्यान मात्र बबलू पाटीलच्या बॅट मधून हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला जातोय त्या ठिकाणी शतरक्षक आकाश काळे, अप्रतिम झेल टिपलोय। आणि आपण पाहतोय कृष्णा पाठोपाठ बबलू पाटील देखील पॅव्हिलियन मध्ये परतताना पाहायला मिळतोय। एक चांगली गोलंदाजी आणि शतरक्षण रोमहर्षक नक्कीच या सामन्यात तयार करू शकते। कित्येक लो स्कोरिंग सामने देखील आपण पाहिलेत, रंगलेले आहेत खराडी चषक 2023 मध्ये। तर आसिफ शेख न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 19 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी आवश्यक। राजपूतना 11 मध्य प्रदेश आणि त्यांच्या विरोधात नक्कीच आपण पाहतोय हजरत 11 एरवडा पुणे, या दोन टीमच्या दरम्यान क्रिकेट रसिक लढत पाहत आहेत। गोलंदाज
शफीक गोलंदाजी मार्ग पर तैयार, 19 चेंडू 19 धावा। समोर आपण पाहतोय आसिफ शेख स्ट्राइकच्या दिशेला आहे, गती परिवर्तन पाहायला मिळालं या दरम्यान। आसिफ देखील बाद काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते शफीक शेखची। धावपलक जर पाहिलं तर आकाश काळेनं टिपलेला झेल, स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 18 चेंडू 19 धावांची गरज आहे। न्यू बॅटर सचिन बर्गे मैदानाच्या आतमध्ये, आसिफ शेख तंबूच्या आश्रयाला नक्कीच परतताना पाहायला मिळतोय। शेवटचे चेंडू शिल्लक 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 19 धावांची गरज, 18 चेंडू 19 धावा। मारा करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती तयार होताना जो पाहायला मिळतोय, 18 चेंडू 19 धावा। सामन्याचं समीकरण 9 धाव संख्येवरती 3 गडी एका बाजूला नक्की जे गमवले गेलेले आहे। दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती घेतली जाते ती सिंगल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। शेवटचे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज, ती पुरा आहे ना गोलंदाजी मार्ग वरती आहे। तीन विकेट नक्कीच या माघारी परतल्यात कृष्णा सातपुते, बबलू पाटील आणि त्या पाठोपाठ आसिफ शेख, पप्पू तोडकर आणि सचिन बर्गे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय। हा चेंडू सिंगल घेतली गेली आहे, एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल। शतरक्षक चेंडूवरती धावफलक जाऊन पोहोचेल 11 वरती, 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज। कर्दळीच्या त्या पानाला सुरळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच भिडण्याची इच्छा असते, परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही, भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते। ज्याचं कर्तृत्व प्रबळ, नेतृत्व प्रबळ, तो ठरेल खऱ्या अर्थानं दावेदार आजच्या दिवसाचा। वाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय, एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 12 धाव संख्येवरती, 16 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज, 16 चेंडू 16 धावांची गरज। दीपूर आहे ना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती तयार, समोर पप्पू तोडकर। हा चेंडू आपण पाहतोय डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय। 15 चेंडू 16 धावा, कधी गोलंदाज सरळ ठरतायत, कधी गोल फलंदाज अप्रतिम कामगिरी करतायत आणि ही मॅच देखील रोमहर्षक क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते। 15 चेंडू 16 धावांची गरज, हा चेंडू देखील डॉट, निर्धाव। सामन्याचं समीकरण आपण पाहतोय 14 चेंडू 16 धावांची गरज, पप्पू तोडकरला सलग 2 चेंडू उभं करून नक्की जे ठेवलंय दीपू रायनानं, परंतु आता मात्र केले आक्रमण, झेल टिपला जातोय चेतन काळंगे, अप्रतिम झेल टिपतोय, मॅच मध्ये आली आहे रोमहर्षकता। लो स्कोरिंग वरती सामना नक्कीच रंगवला गेलाय, पप्पू तोडकर देखील बाद नक्कीच आपण पाहतोय आणि सामन्याचं समीकरण आता तयार झाले। शेवटचे 13 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज। कुणाल कोंड नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, अनेक अनपेक्षित निकाल या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्कीच आलेले आहेत। या मॅच मध्ये काय घडणार आहे सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच लागून आहेत। आजचा दिवस जरी पाहिला सकाळच्या सत्रात सतीश एलेवन सारख्या एका तगड्या टीमला, मुंबईवरून आलेल्या टीमला पराजित व्हावं लागलं,
13 चेंडू 16 धावांची गरज। हा चेंडू आपण पाहतोय विकेट फलंदाज बाद। कुणाल कोंड बॅक टू द पॅवेलियन। काय जबरदस्त गोलंदाजी दीपू रायनाची नक्कीची पाहायला मिळते। फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या दीपू रायनानं। चला घाई करा प्लेयर, नेक्स्ट प्लेयर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या। हा बॅड लाईट अजिबात चालणार नाहीये, खेळाडूंनी दक्षता घ्या। चला ताबडतोब वेळ वाचवा। शेवटचे चेंडू शिल्लक 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज। 12 चेंडू 16 धावांची गरज। एकत्र कृपया येऊ नका, एकत्र कृपया येऊ नका द्या। बारा चेंडू 16 धावांची गरज। सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय मॅच मध्ये रोमहर्षकता, अटीतटीचा सामना नक्कीच जो तयार झालाय। एका बाजूला 5 विकेट राजपूतना 11 टीमनं मात्र गमावल्यात। सचिन बर्गेचा हा फटका आपण पाहतोय। सिंगल पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, दुसरी धाव पूर्ण केली जाते। सिंगल डबलनं देखील आव्हान पूर्ण केलं जाऊ शकतं। पहा सिंगल डबल साठी देखील टाळ्या या ठिकाणी मात्र समर्थक वाजवत आहेत। स्कोर कार्ड वरती धावा 14, अजून 14 बनवायच्या, 14 झालेल्या आहेत, 14 बनवायच्या, 5 विकेट गेलेल्या आहेत, 5 विकेट हातामध्ये आहेत। 11 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांचं लक्ष। सचिन बर्गे ऑन स्ट्राईक। चेतन काळंगे गोलंदाजी मार्क वरती हा फटका आपण पाहतोय। परफेक्ट गॅप आहे क्षेत्ररक्षक चेंडू वरती, शेवटच्या क्षणी चेंडू आता घेतलाय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सचिन बर्गे पूर्ण करतोय। स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 16 वरती। 10 चेंडू 12 धावा सामन्याचं समीकरण तयार झाले। धावांची गरज। वेळ वाचवा, वेळ विनंती आहे, वेळ वाचवा। सचिन बर्गे स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच आपण पाहतोय आणि हा चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल आहे। चेतन काळंगे 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत, 4 धावा खर्च केल्या, 9 चेंडू 12 सामन्याचं समीकरण तयार झाले। राजपूतना 11 मध्य प्रदेश टीम करते फलंदाजी, हजरत 11 एरवडा पुणे टीम शतरक्षण करताना जी पाहायला मिळते। आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय डॉट आहे, निर्धाव आहे। काय मॅच चालू आहे। 8 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज। कमजोर तब रुकते है जब वो थक जाते है, और विजेते तब रुकते है जब वो जीत जाते है। मैदानाच्या आतमध्ये टक्कर चालू आहे, एक फाइटिंग चालू आहे, एक अटीतटीची मॅच क्वार्टर फायनल क्रमांक 2 ची क्रिकेटचे रसिक मात्र पाहतायत। आजचा दिवस कुणाच्या नावावरती, 8 बॉल 12। ओ सचिन बर्गेच्या बॅट मधून फाइनल लेग च्या दिशेला चेंडू सुसाट, वेगा सीमापार, खनखनीत चौकार। 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही है जो लड़ा नहीं। सात बॉल 8 आणि हा चेंडू देखील डॉट,
शेवटचे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आठ धावांची गरज। शेवटचे सहा चेंडू जिंकण्यासाठी आठ धावांची गरज। वीस धावांवरती पाच गडी नक्कीच गमवले गेलेत। कोण बाजी मारणार? ब्रेक मॅच रंगतदार अवस्थेमध्ये। शेवटचे सहा चेंडू ठरवतील की कोण बक्षीस पात्र नक्कीच होतंय हे मात्र पाहायचंय। मारा करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्गवरती तयार। विशाल निघोट स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच खेळताना जो पाहायला मिळतोय। धाव मिळत नाहीये, फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन। पाच चेंडू जिंकण्यासाठी आठ धावांची गरज। पाच चेंडू आठ धावांची गरज। चिराग गोलंदाजी मार्गवरती तयार आहे। वाईड बॉल, वाईड बॉल। पाच चेंडू सात धावांची गरज। प्रेक्षकांना विनंती, एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या जोरदार वाजवा या सामन्यासाठी। अप्रतिम मॅच, रंगतदार सामना। पाच बॉल सात, सामन्याचं समीकरण तयार झाले। या दरम्यान हा फटका आपण पाहतोय। शतरक्षक चेंडूवर येतोय, चेंडू फीड केलाय, सिंगल घेतली गेली आहे, फेकी गोलंदाजाच्या हातात पोहोचली। एक शेवटचे चार चेंडू जिंकण्यासाठी सहा धावांची गरज। चार चेंडू सहा धावा, सहा धावा चार चेंडू। मॅच रंगतदार अवस्थेमध्ये, सामना अटीतटीचा। प्रेक्षकांना जशा प्रकारे सामन्याची अपेक्षा होती तशाच प्रकारचा सामना नक्कीच लो स्कोरिंग वरती रंगलाय। सतीश एलेवन सारख्या टीमला आज बाहेर पडावं लागलं, पालघर सारख्या टीमला बाहेर पडावं लागलं, छत्रपती संभाजी नगर टीमला नक्कीच बाहेर पडावं लागलं आणि हजरत एलेवन आणि राजपूतना एलेवन या दोन टीमच्या दरम्यान नक्कीच मॅच क्रिकेटच्या रसिका ठिकाणी पाहत आहेत। सिंगल पूर्ण केली गेलीये, एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जातीये। शेवटचे चेंडू शिल्लक, तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच धावांचं लक्ष। काय घडणार आहे? विशाल निघोट स्ट्राईक वरती आहे, चिराग अप्रतिम गोलंदाजी करताना जो पाहायला मिळतोय। तीन बॉल पाच, सामन्याचं समीकरण, अटीतटीचा सामना, जणू काय फायनल चालू आहे असं वातावरण तयार झालंय। प्रेक्षक पहा किती मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत, लाईव्ह बरोबर देखील जास्तीत जास्त प्रेक्षक जोडले गेलेत। या दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती चेंडू फीड केलाय, दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न केला जाईल। दोन धावा घेतल्या गेल्यात, कंपल्सरी चेस हा नियम नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेचा आहे। दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी तीन धावांची गरज। कंपल्सरी तीन धावा या चेस कराव्या लागतील, कंपल्सरी चेस कराव्याच लागतील। दोन बॉल तीन, सामन्याचं समीकरण, चिराग गोलंदाजी मार्गवरती तयार, विशाल निघोट ऑन स्ट्राईक। या दरम्यान सिंगल पूर्ण केली गेलीय, एक धाव घेतली गेलीय, शेवटचा एक चेंडू दोन धावांची गरज। काय रंगतदार मॅच आहे, एकदा जोरदार टाळ्या क्रिकेट रसिकांनो या सामन्यासाठी। जणू काही खराडी चषकाची फायनल चालू आहे असं वातावरण नक्कीच आपण पाहतोय। तिसऱ्या दिवशी क्वार्टर फायनल मध्ये तयार झाले, प्रेक्षकांची गर्दी आणि मॅच किती रंगली आहे। एक चेंडू दोन धावा, दोन धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील। कोण बाजी मारतय? हजरत इलेवन एरवडा पुणे की राजपूतना इलेवन मध्य प्रदेश, हे मात्र आपल्याला पाहायचंय। एक चेंडू दोन धावांची गरज। स्ट्राईक वरती असेल सचिन बर्गे। लो स्कोरिंग वरती रंगलेला सामना, आटीतटीचा सामना, क्रिकेट रसिकांची मन जिंकणारा नक्की सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। नाही
बॉलरने मॅच जिंकवली ते बॉलरला 500, बॅट्समनने मॅच जिंकवली तर त्याला 500. शिवभाऊ कांबळे, शिवभाऊ कांबळे यांच्या वतीनं पारितोषक. शेवटचा चेंडू, एक बॉल दोन, सामन्याचं समीकरण. नक्कीच गोलंदाज तयार, चिराग. एक चेंडू, दोन धावांची गरज, कंपल्सरी चेस. या दरम्यान फटका निश्चित खेळून काढलाय आणि सचिन बर्गेच्या बॅट मधून निघतो एक सनसनीत चौकार. राजपूतना 11, ही मॅच नक्की जिंकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि सेमी फायनल मध्ये मात्र प्रवेश. काल मंगेता पायगुडे 11, तर आज राजपूतना 11, मध्य प्रदेश सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल. परंतु एकदा हजरत 11 पुणे संघासाठी देखील मित्रांनो टाळ्या वाजवा. अतिशय सुरेख खेळ त्यांनी देखील मात्र या ठिकाणी जो केला, कमी धावसंख्येवरती सामना नक्कीच त्यांनी मात्र जो रंगवला. हजरत 11 एरवडा पुणे या संघाचं देखील आम्ही हार्दिक अभिनंदन करू, त्यांना देखील धन्यवाद देऊ. तुम्ही अप्रतिम खेळ करा, क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आहेत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जो दिला जाईल, आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय या गोलंदाजानं 3 विकेट, 10 धावांमध्ये 3 विकेट घेतल्या. पंकज पटेल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.